अपडेट राहण्यासाठी खबर 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करा। शहापूर तालुक्यात घरकुल योजनेसंदर्भात गेली अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे। काही पात्र लाभार्थी असतील तर काही अपात्र लाभार्थी यांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे। वारंवार आपण पाहतो की अति चर्चा होती, कुठेतरी सर्वेक्षण चुकलं असं देखील लोकांकडनं सांगितलं जात आहे। एकंदरीत काय झालं नेमकं आणि आज आपल्या पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांची सुनावणी ज्यांनी आपल्याकडं अपील केली होती या संदर्भात तुम्ही काय सांगाल? यामध्ये आपल्या पंचायत समिती अंतर्गत जो क्षेत्रीय सर्वे झाला त्या सर्वेनंतर जे लोक अपात्र झाले त्यांना अपील करण्याचा अधिकार शासनाने दिलेला आहे। त्यानुसार सर्वेमधील 1334 लाभार्थी जे आहेत नागरिक कुटुंब, तर ते अपात्र ठरले आहेत। त्यांनी अपील केलेला आहे आणि त्या अपिलाच्या अनुषंगाने आपल्या तालुका पंचायत समितीमध्ये आपण अपील लावलेले आहेत। त्यांचे जे काही मुद्दे आहेत म्हणजे पक्कं घर आहे नाही किंवा त्यांच्याकडं 2-व्हीलर 4-व्हीलर किंवा रेफ्रिजरेटर किंवा बागायती जमीन किंवा त्यांच्या असे जे बाबी आहेत मुद्दे, त्या मुद्द्यानुसार त्यांचं इथं अपील घेतलं जाणार आहे आणि त्या अपिलात जे पात्र होतील त्यांना पात्र म्हणून शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो। ही सुनावणी किती दिवस चालणार आहे, काय असेल सुनावणीची एकंदरीत प्रक्रिया? सुनावणीमध्ये प्रत्यक्ष लाभार्थी येईल, सुनावणी अधिकारी नेमलेले आहेत आणि ग्रामसेवक यांनी त्या लाभार्थ्याचा जो आट आहे तो घेऊन यायचा आहे आणि इतर बाबी लाभार्थींनी सिद्ध करायच्या आहेत की मी घरकुल घेण्यास पात्र आहे, तर माझ्याकडं ज्या पक्कं घर नाही किंवा कुटुंबात कुणाला नोकरी नाही किंवा बागायती 2.5 एकरापेक्षा जास्त क्षेत्र बागायत नाही, तर अशा बाबी पडताळल्या जाणार आहे आणि साधारणतः सुनावणी आजपासून चालू होत आहे। आज 21 तारीख आहे, 25 तारखेपर्यंत प्रत्येक दिवशी ह्या 1334 लाभार्थीचे समान वाटप केलेले आहे। साधारणतः 225 लाभार्थी प्रत्येक दिवशी सुनावणी अधिकाऱ्यांमार्फत घेतली जाणार आहे। घरकुल लाभार्थ्यांना तुमचं काय आव्हान असेल कुठेतरी अशी? जे लोक ड यादीमध्ये ज्यांनी नाव नोंदवलं होतं त्या लोकांना ड यादीमध्ये घरकुल मिळणार आहे। तर त्याच्यामध्ये असं आहे का जे लोक पात्र झाले ग्रामसभा लेवलला तर ते वगळून जे अपात्र झालेले आहेत परंतु ते पात्र आहेत त्यांच्यापुरतीच सुनावणी घेतली जाणार आहे आणि जे लोक या यादीत नाहीत तर त्यांचे पण आपण अर्ज घेतलेले आहेत, सदरचे अर्ज आपण शासनाला पाठवणार आहोत।